नमस्कार, सी न्यूज महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मी श्रुती कते. पाहूया आजच्या काही ठळक बातम्या. सोयाबीन कापूस हमीभावासाठी रविकांत तुपकरांनी हाती घेतलेल्या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते सुपेश वाघ यांच्या माध्यमातून जळगाव जामोद तालुक्यातून भरभरून प्रतिसाद. आता हा लढा थांबणार नाही, सुपेश वाघ यांचा इशारा. सोयाबीन कापूस हमीभावासाठी बोराळा बुजुर्ग ग्रामपंचायती समोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुपेश वाघ सुद्धा उपस्थित होते. कापसाला 12,000 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटल भाव सरकारने द्यावा, अन्यथा रविकांत तुपकर यांनी हाती घेतलेल्या सोयाबीन व कापूस भावासाठी पूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुपेश वाघ यांनी दिला. यावेळी नारायण माजरे, सदानंद माजरे, संदीप गायकी, अमोल बुरकुले, गणेश वाघ व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज जळगाव जामोद, जफर खान. बोराळा बुजुर्ग या गावामध्ये ग्रामपंचायती मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र पाठवलं आहे की येणारा जो कापूस आणि सोयाबीन या भाव कापसाला 12,000 रुपये भाव आणि सोयाबीनला क्विंटलमागे 8,000 रुपये भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.